नृत्य हाच छंद, नृत्य हाच व्यवसाय आणि नृत्य हेच जीवन असणाऱ्या आणखी एका जोडीला आज आपण भेटणार आहोत भावबंधमध्ये. मनीषा साठे आणि शांभवी साठे. गुरु शिष्य, आई मुलगी का मैत्रिणी मैत्रिणी, ह्यापैकी मनीषाताई आणि शांभवीमध्ये नक्की काय नातं आहे हे त्यांनाच विचारूया. मनीषा नृत्यालयाच्या संचालिका, पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्राच्या प्राध्यापिका, याबरोबरच शांभवी वझेची आई, ही सुद्धा मनीषा साठेंची महत्त्वाची ओळख. मी 8व्या वर्षी सुरुवात केली शिकायला. माझ्या आईवडिलांची इच्छा होती की मी नृत्य शिकावं आणि नृत्यातच करिअर करावं. ते खूप रसिक होते दोघेही जण, गायन, वादन, नृत्य, नाट्य सगळ्यात त्यांना रस होता. त्यांनी मला कथक नृत्याचं शिक्षण तेव्हापासून द्यायला सुरुवात केली. हो, मला असं वाटतं की होती, म्हणजे मला कधी असं जाणवलं नाही की मी नृत्य शिकते म्हणजे काही वेगळं करते किंवा काय. होतीच मान्यता. मनीषा ताईंनी आपल्या मुलीवर इतर संस्काराबरोबरच नृत्याचे संस्कारही केले. शांभवीनं सुद्धा आपल्या आईप्रमाणे नृत्य हेच आपलं करिअर करायचं ठरवलं. मला वाटतं की दोन्ही तिला रसच होता नृत्यात, कायम ती घरामध्ये बघत होती नृत्य, त्यामुळे चौथ्या वर्षापासून ती त्याच्यात रसच घेत होती. पहिलीत असल्यापासून मला वाटतं मी तिला रेग्युलर तिच्या बॅचबरोबर शिकवायला सुरुवात केली, म्हणजे ती साधारण 1-6 वर्षाची असल्यापासून, पण तिलाही तेवढीच आवड होती. मला चौथ्या पाचव्या वर्षापासून तर अंधुकसं आठवतं आहे की जितका वेळ क्लास चालू असायचा तितका वेळ माझा मुक्काम क्लासमध्येच असायचा. आणि फॉर्च्युनेटली तेव्हा घरामध्येच आई मुलींना शिकवायची, त्यामुळे तर पूर्ण वेळ मी तिथेच असायची. आणि त्यावेळेला ज्या ज्या कोरिओग्राफीत चाललेल्या असायच्या त्याच्यामध्ये त्या त्या दिवशी जी मुलगी ॲबसेंट असेल तिच्या जागी उभं राहून मी तिचा रोल करायची, हे मला आठवतं. साधारण 17व्या 18व्या वर्षापर्यंत मी माझ्या बॅचच्या बरोबर, म्हणजे इतर काही 7-8 मुलींच्या बरोबरीने शिकत होते आईकडनं. 1-to-1 अशी तालीम तोपर्यंत आईनी मला सुरू केली नव्हती. आणि याचं कारण असं की मला इतर अनेक ॲक्टिव्हिटीजमध्ये रस होता, म्हणजे मी गात होते, थोडीफार नाटकाची ॲक्टिव्हिटी शाळा कॉलेजमध्ये खूप मोठ्या प्रमाणात चालू होती आणि डान्सची ॲक्टिव्हिटी फुल फ्लेश, वक्तृत्व होतं, अभ्यासातही मी चांगल्यापैकी म्हणजे हुशार म्हणायला पाहिजे अशी होते. तर त्यामुळे आईबाबा बहुतेक वाट पाहत होते की हिचा खरा कल केव्हा दिसतो आहे. मग जेव्हा 17व्या 18व्या वर्षी माझं असं ठरलं की आता डान्स हेच करिअर करायचं आणि त्याच्यासाठी सगळ्यात वेळखाऊ ॲक्टिव्हिटी म्हणजे नाटक, तर ते आपलं प्रेम पूर्णपणे बंद करायचं, त्यावेळेपासून मग आईने मला एकटीला शिकवायला सुरुवात केली. दोघींच्यात मायलेख आणि गुरु शिष्य ही दोन्ही नाती समांतर जातात असं म्हणायला हरकत नाही. मनीषाताई आणि शांभवी यांचं मायलेखीचं नातं जितकं मायेचं आणि जिव्हाळ्याचं आहे तितकंच गुरु आणि शिष्य हे नातंसुद्धा आदराचं आणि आदर्श आपण समोर ठेवावा असंच आहे. नाही, मला खूपच छान वाटत होतं आणि मी अगदी स्वतःला नशीबवान समजत होते की एक चांगली विद्यार्थी माझी जी माझं नाव पुढे चालवेल. असं असतं ना की विद्यार्थी खूप असतात, पण तुमच्या शैलीनी तुमच्या सगळ्या आदर्शांना पुढे घेऊन जाणाऱ्या व्यक्ती मिळणं फार दुर्लभ असतं. आणि तशी मुलगी, तशी विद्यार्थिनी आपल्या घरात आपली मुलगीच आहे यासारखं दुसरं काही मला वाटतं विचारच तिथे थांबूनच जातो की म्हणून मी मला स्वतःला खूप नशीबवान समजते. आणि शांभवीने खरंच जे मार्ग मी दाखवले त्या त्या मार्गाने ती गेली, त्याच्यात तिचे स्वतंत्र विचार आता सुरू झालेले आहेत आणि मला खूप तिचा अभिमान वाटतो त्याबद्दल. गंमत काय आहे, झुकतं माप दिलं असं इतर विद्यार्थिनींनी म्हणू नाही, म्हणजे ती म्हणाली तसं 17व्या 18व्या वर्षापर्यंत ती इतर मुलींबरोबर शिकत होती. तर मला असं मनात कुठेतरी वाटायचं की इतर मुलींना वाटायला नको की ताईंचीच मुलगी आहे तर ताई तिला जास्ती शिकवतात किंवा काय. तर म्हणून असं व्हायचं की मी तिला जास्ती रागवायची की मला असं वाटायचं तर मी या मुलीचं करून घेते ना, मग तुला कळलंच पाहिजे मला काय पाहिजे ते. म्हणून मी खूप तिला रागवायची. आणि मग मला एके दिवशी कसं माहिती नाही पण स्ट्राईक झालं की आपण हे अगदी चुकीचं वागतोय शांभवीशी. आणि मग मी मला स्वतःला सुधारलं आणि मग मी तिला इतर मुलींसारखंच सांगते. आणि तिचं म्हणजे ती तल्लक आहेच डोक्याने, त्यामुळे तिला फार सांगायला लागत नाही. एखादी लगप चुकीचीच तिने घेतली तर तिला ओरडायला लागतं, पण बरोबर ती करत नाही असं म्हणून मला कधी रागवायला लागत नाही, सहसा लागलं नाही. म्हणजे एकूणच ती खूपच प्रेमाने शिकवणारी गुरु आहे, म्हणजे
फारशी कडक नाही आहे ॲज अ टीचर. आणि आता उलट मला मी मुलींना शिकवायला लागल्यावर मला मी तिला नेहमी म्हणते की आई तू कितीदा प्रेमाने सांगू शकतेस न रागवता, त्यापेक्षा एक ठेवून दे बरोबर सरळ होईल मुलगी ती. पण मला असं वाटतं की हे ठेवून देणं जे आहे ना ते मी स्वतः गोपीजींच्याकडे पंडित गोपीकृष्णजींकडे शिकताना इतकं अनुभवलं आहे की हात जरा वर जायचा माझा. मी आधी ज्या गुरूंकडे शिकत होते त्यांनी मला इथे हात ठेवायला सांगितले, गोपीजींना इथे हात पाहिजे होते, तर त्यांनी मला एकच इतकी जोरात मारली की त्याच्यानंतर माझा हात आयुष्यात वर नाही कधी गेला. पण असे खूप फटके खाल्ल्यामुळे मला आणि माझ्या बरोबरचे जे काही कलाकार शिकत होते तर तेव्हा मला असं वाटायचं की या मारण्याच्या मार खाण्याच्या भीतीमुळे आपण 100% आपल्यातलं बाहेर दाखवू शकत नाही आहे. आणि तेव्हा मी धडा हा शिकले की रागवायचं नाही, मारायचं नाही, होता होईल तो प्रेमाने शिकवायचा. अँड इट डिड वर्क. मी 13व्या वर्षीपासून गोपीजींच्या क्लासमध्ये शिकवती आहे, म्हणजे शिकवत होते जेव्हा मुंबईला शिकायला होते तेव्हा. पण तेव्हा मला असं वाटायचं की मला रिझल्ट्स खूप चांगले मिळत आहेत कारण सगळे शिकणारे पण खूप माझ्याकडे कम्फर्टेबल आहे की आपलं चुकलं तरी चालेल पण आपण नीट समजून घेऊया आशयाने. गोपीजी जवळ आले तरी त्यांचा सतत पप घाबरून व्हायचं की जे येत असेल, जे डोक्यात साठलेलं असेल तेही नक्की जायचं. म्हणून मी तेव्हा जे माझ्या वयाच्या 13व्या वर्षी हे जे मी माझ्या अशी नियम घालून घेतला स्वतःला तो मी अगदी शेवटपर्यंत अजूनही पाळते. म्हणजे आता मला असं खूपदा वाटतं की शांभवी म्हणते ते बरोबर आहे, इथे एका फटक्याचंच काम आहे, पण माझं नाही आहे ते. मी मुलींना तसंच प्रेमाने सांगून असं म्हटलं जातं की मोठ्या वटवृक्षाच्या सावलीत एखादं छोटं रोपटं वाढू शकत नाही. पण मनीषाताईंसारख्या वटवृक्षानं आपल्या या रोपट्याला वयाच्या 4थ्या वर्षापासून नृत्याचे धडे देऊन एक संस्कारित नृत्यांगना तयार केली. साधारण 91 सालापासून मी हे काम करते. मिस्टर यासुहितो ताकीमोतो म्हणून फुकुओकाचे एक इलेक्ट्रॉन वादक आहेत. तर पहिल्यांदा त्यांनी माझा कार्यक्रम पुण्यात पाहिला आणि त्यांनी विचारलं की इलेक्ट्रॉनमधलं संगीत आणि कथक असं काही एखादं आपण एक फीचर करू शकतो का, तर मी म्हटलं की करू शकतो. तर त्याप्रमाणे आम्ही विचार करत गेलो आणि आम्हाला खूप चांगल्या जागा सापडल्या त्याच्यात की ज्याच्यामध्ये कथकची परंपरा ठेवूनही आपल्याला ओरिएंटल किंवा जॅपनीज संगीत हे वापरता येईल. आणि मग हळूहळू आम्हाला एक एक त्याच्यातल्या जास्ती गहिराई या म्हणतो तसं खोल जागा चांगल्या सापडल्या संगीतातल्या आणि खूप चांगलं काम व्हायला लागलं. मग 91 मध्ये मी 4 मुलींना घेऊन शांभवी होतीच जपानला एक टूर केली तेव्हा मी 2 बॅलेस केले तिथे बुद्धाच्या जीवनावरचे. आई सारखा गुरु जेव्हा एखाद्याला असतो की अतिशय कार्यक्षम आणि सतत काहीतरी नवीन चाललं आहे तेव्हा ॲज इट इजच डोक्याला ते मला खूप खाद्य मिळतं. आणि सुदैवानी आईच्या सगळ्या प्रोजेक्ट्समध्ये तिच्या बरोबरीने मी म्हणजे असतेच इन्व्हॉल्व. माझा वेगळा विचार असं म्हणाल तर मी स्वतः साहित्याची मला फार आवड आहे, त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये मी मराठी साहित्यामधल्या ज्या उत्तमोत्तम कविता आहेत म्हणजे कुसुमाग्रजांच्या, गदी माडगुळकरांच्या, बालकवींच्या अशा कवितांवरती सध्या मी काम करते आहे. आणि बॅलेच्या फॉर्ममधून आणि सोलो म्हणजे एकल स्वरूपातून त्या कविता कशा कथकच्या माध्यमातून प्रस्तुत करता येतील ह्याच्यावरती माझे आत्ता निरनिराळ्या प्रकारे प्रयोग चालू आहे. आता खवय्येगिरी करायला जाऊया. कुठे जाऊया? अगं मला प्रश्न विचारतेस का स्वतःलाच? इन जनरल प्रश्न विचारते. तुला उत्तर माहिती असेल तर तू सांग. मग आपण जाऊया गोरेगावच्या म्हावरा रेस्टॉरंटमध्ये. म्हावरामध्ये? अरे वा, का तू आधी गेलेस तिथे? नाही ग, पण त्या नावावरूनच असं कळतंय की ह्या रेस्टॉरंटमध्ये म्हावऱ्याची चंगळ असणार. प्रश्नच नाहीये. चला तर मग गोरेगावच्या म्हावरामध्ये जाऊया. निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या कोकणातलं मुख्य खाणं म्हणजे भात आणि मासे. कोकणवासियांना मासे अतिशय प्रिय, त्यातही गावच्या माशांची चव काही औरच. कामानिमित्त इतर शहरात गेलेला कोकणच्या चाकरमानी ही चव अजिबात विसरत नाही. मुंबईत तर अर्धे मुंबईकर कोकणातले, त्यामुळे घरच्या जेवणाची आठवण त्यांना मुंबईतल्या विविध हॉटेल्समध्ये हमखास घेऊन जाते. मुंबईत मालवणी खाण्यासाठी तशी बरीच हॉटेल्स आहेत, पण त्यात म्हावराचं वैशिष्ट्य अगदी उठून दिसतं. म्हावरा या नावानंच तोंडाला पाणी सुटतं अशी याची ख्याती आहे. काय झालं, ही इथे बँकेची जागा रिकामी झाली
तेव्हा माझ्या मुलाच्या मनामध्ये आणि माझा पुतण्या संतोष तेंडुलकर आणि प्रसाद तेंडुलकर ह्यांच्या मनामध्ये असं आलं की आपण एक मराठी आपलं मालवणी जेवणाचं हॉटेल सुरू करावं. त्याप्रमाणे त्या मालकांना भेटून जागा घेऊन आम्ही हे ह्याची सुरुवात केली. त्याच्या आधी आमचे गुरु आहेत काका महाराज, त्यांना पहिल्यांदा जाऊन माझा मुलगा भेटला का असं असं आमच्या मनामध्ये विचार आला आहे तर आम्ही करावा का हॉटेलचा विचार. तर आमच्या गुरुंनी अगदी पूर्णपणे सहमत दाखवलं आणि होकार दिला. त्यांनी सांगितलं की मावरा जर तुम्ही हॉटेल मालवणी जेवणाचं जर हॉटेल काढायचं असेल तर तुम्ही मावरा नाव ठेवा. त्यांचीही संकल्पना घेऊन आम्ही ते नाव ठेवलं. अन्न हे पूर्ण ब्रह्म मानून जेवण्यास सुरुवात करावी म्हणून हॉटेलची अंतर्गत सजावट प्रसन्नतेनं नटलेली आहे. एसी आणि नॉन एसी असे दोन भाग केल्यानं तुम्हाला चॉईसही मिळतो. अतिशय अदबीनं आणि सलोख्यानं वावरणाऱ्या वाढप्यांमुळे तर जेवणाची लज्जत अधिकच वाढते. तर हॉटेलच्या सर्वेसर्वा लक्ष्मीबाई तेंडुलकर यांच्या सततच्या वावरामुळं अगदी घरात बसून जेवल्याचा आनंद मिळतो. हॉटेलचे सगळी माणसं किंवा मी असं मला वाटतं आपल्याकडे येणाऱ्या माणसांना खरखरच मराठी पद्धतीचं मालवणी जेवण मिळायला हवं. त्याकरता आम्ही अगदी प्रयत्नशील राहतो. आम्ही घरगुती मसाले किंवा ताजा मासा मिळेल ह्याच्या खटपटीत असतो आणि ते पूर्णपणे आम्हाला त्यात साध्य झालेलं आहे. मावऱ्याचं किचन तर अगदी अप्रतिम आहे. टापटीप, नेटनेटकेपणा आणि स्वच्छता या साऱ्याच गोष्टी इथं काटेकोरपणे पाळल्या जातात. आचारांवर देखरेख ठेवण्यासाठी लक्ष्मीबाई, त्यांचा मुलगा किंवा पुतणे अगदी जातीनं हजर असतात. प्रत्येक पदार्थाला लागणारे मसालेही बाहेरून न आणता घरच्या पद्धतीनं तयार केले जात असल्यानं हाताचा वास जेवण झाल्यानंतरही तुम्ही घेत राहाल असाच आहे. आम्हाला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. कारण काय आहे, आमच्या जेवणाची प्रत आणि चव आम्ही अतिशय मनापासून जपलेली आहे आणि ती सर्व ठिकाणी पोहोचलेली आहे. त्यानिमित्ताने सर्व आमच्या जेवणा मावरा म्हटल्यानंतर काहीतरी तिकडे चांगलं मिळतं म्हणून अगत्याने येऊन प्रेमाने अगदी जेवण जातात. तेव्हा अगत्य, अप्रतिम घरगुती चव आणि प्रसन्नता अनुभवायला मावऱ्याला नक्कीच भेट द्यायला हवी. आज मी तुम्हाला मावरा हॉटेलतर्फे चटणी पापलेट दाखवणार आहे. आमच्या कोकणातली ही एक उत्तम खासियत आहे. प्रथम एक मध्यम आकाराचं हे असं ताजं पापलेट घ्यायचं. पापलेटला लागणारं साहित्य आलं, लसूण, मिरच्या, कोथिंबीर, मीठ, मिरी, लवंग, दालचिनी, खोबरं, धणे, चवीपुरता रंगापुरता हळद आणि हे तळण्याकरता रवा, थोडं खोबरं, चवीचं मीठ, चार मिरी, एक लवंग, थोडी दालचिनी, दोन लसणीच्या पाकळ्या, थोडं आलं, एक मिरची, थोडी कोथिंबीर, थोडे धणे, चिमूटभर हळद आणि थोडी चिंच, हे सर्व साहित्य घेऊन आपल्या ड्रायरमधून अशी चटणी तयार करून घ्यावी. प्रथम पापलेटची शेपटी कापून टाकावी. नंतर हे बाजूचे पंख कापावे. ह्या इथून असा एक छेद घ्यावा. नंतर हे आतलं सगळं काढून स्वच्छ करावं आणि नंतर त्याला धुवून त्याला स्वच्छ मीठ आणि हळद लावून बाजूला ठेवावं. ही चटणी सगळी सारखी चारी बाजूनी लावून घ्यावी. चटणी भरल्यानंतर थोडासा वर मसाला लावून चारी बाजूनी मसाला लावून घ्यावा आणि नंतर दोऱ्यांनी व्यवस्थित ते मसाला बाहेर येऊ नये ह्या तऱ्हेने दोऱ्यांनी व्यवस्थित बांधून घ्यावं. दोरा बांधून झाल्यानंतर ह्या रव्यामध्ये ते व्यवस्थित घोळवून नंतर ह्या तापलेल्या कढईत ते असं तळण्याकरता हळू मंद आचेवर सोडावं. आता हे आपलं पापलेट, चटणी पापलेट तळून तयार झालंय.
आता आपण कोळंबीचे पॅटीस पाहायचे. त्यावेळेला प्रथम ताजी कोळंबी घ्यावी, ती स्वच्छ करून त्याच्या आतला दोरा असतो तो काढून घ्यावा. नंतर त्याचे सारखे छोटे छोटे तुकडे करावे. नंतर बटाटा सोलून घ्यावा. सोलून घेतल्यानंतर तो किसणीवर किसून घ्यावा. बटाटा किसून झाला तर त्यामध्ये थोडंसं चवीला मीठ घालावं. आणि ज्या आकाराचे आपल्याला पॅटीस करायचे असतील त्या आकाराचे आपण गोळे करून ठेवावे. नंतर आपल्याला आता कोळंबीची भाजी करायची आहे. प्रथम थोडंसं फ्रायपॅनमध्ये तेल घालून त्याच्यावर कांदा घालावा. कांद्यावर थोडीशी हळद घालावी. कांदा परतून झाल्यानंतर त्यात आपण स्वच्छ केलेली कोळंबी घालायची. त्यावर थोडं आवडीनुसार तिखट घालावं. चवीचं मीठ घालावं. आणि कोळंबीची मंद अशी भाजी तयार करून घ्यावी. कोळंबी आणि कांदा शिजेपर्यंत आपण आता भाजीचा मसाला तयार करू. प्रथम थोडं खोबरं घ्यावं, थोडे धणे, थोडी कोथिंबीर, दोन लवंगा, एक वेलची, दालचिनी, चार मिरी, आलं, लसणीच्या दोन पाकळ्या, एखादी मिरची, मीठ, हे सर्व घेऊन आपल्या ड्रायरमधून सुकी चटणी वाटावी. आणि ही अशी तयार केलेली चटणी मग त्या भाजीवर घालावी. भाजी तयार झाल्यानंतर किसलेला बटाटा चांगला मळून घ्यायचा आणि हाताला तेल लावून त्याची अशी वाटी करायची. त्यामध्ये तयार केलेली कोळंबीची भाजी अशा तऱ्हेने भरावी आणि मग ती केलेली वाटी अशी हळूहळू वर बंद करावी. प्रथम थोडा वेळ एका बाजूला फ्राय करून घ्यावे. नंतर हळू दुसऱ्या बाजूला परतून ते मंद अशा तऱ्हेने ते भाजून घ्यावे. आणि आजचा मानसीचा सल्ला पाठदुखी किंवा कंबरदुखी असणाऱ्या सर्वांसाठी. लांबचा प्रवास करायचा असेल तर फार अवघडून बसू नका. पाठीच्या कण्याला रग लागणार नाही असा आरामात बसा. बाजारात खरेदीला जाताना सगळ्या पिशव्या एकाच खांद्याला अडकवू नये, वजन विभागून घ्यावं. आणि जर एकच जड पिशवी असल्यास थोड्या वेळाने ती दुसऱ्या खांद्यावर अडकवावी. खूप उंच टाचांच्या चपला घालू नयेत. मऊ बिछाण्यावर झोपण्यापेक्षा थोड्या कडक बिछाण्यावर झोपावं. पाठीच्या कण्यासाठी चटईवर झोपणं अतिशय उत्तम.